नमस्कार मित्रांनो, मी करण मुथा आपल्या सगळ्यांचं परत स्वागत करतो EIFT मध्ये, एंटरप्रेन्युअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. तर मित्रांनो, आजचा मी एक असा प्रश्न घेऊन आलोय सगळ्यांसाठी जो तुमच्या मनातही आहे आणि काही वर्षांपूर्वी माझ्या देखील मनात होता, की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय हा मी फुल टाईम करिअर अपॉर्च्युनिटी बघू शकतो का? माझे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायात जर मी आलो तर माझे सगळे स्वप्न ह्याच्यात पूर्ण होऊ शकतात का? आणि खरंच ही अशी इंडस्ट्री आहे का जी मला माझे स्वप्न पूर्ण करायला मदत करेल, किंवा मला ज्या उंचीवर जायचं आहे, माझे जे काही गोल आहेत, माझे जे काही ध्येय आहेत, हे नक्कीच पूर्ण करेल का? तर असे बरेच काही प्रश्न जर तुमच्या देखील मनात असेल तर आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे जो तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं मी उत्तर चोख देणार आहे. तर मित्रांनो, एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आज आपण 20व्या शताब्दीमध्ये आहोत, 2022 मित्रांनो काळ आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी जर तुम्ही बघितलं, म्हणजे मी काय 2-5 वर्ष मित्रांनो सांगत नाहीये, कमीत कमी तुम्ही पकडा, हा व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. तो कसा मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. जसं काही वर्षांपूर्वी, म्हणजेच एक पकडा तुम्ही 25-50 वर्षांपूर्वी जेव्हा हा व्यवसाय सुरू होता, तेव्हा आपल्याकडे काही साधन नव्हते, रस्ते नीट नव्हते, येण्याजाण्याचे बरेच बाहेर पर्याय देखील नीट नव्हते, म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन सुविधा नव्हत्या, कम्युनिकेशनसाठी काही सुविधा नव्हत्या, आणि टेक्नॉलॉजी तर मित्रांनो त्याहून नव्हती. मेजर म्हणजे भाषा. तुम्हाला आणि मला आत्ताही जर बघितलं तर आपल्याला मोजून 2-4 भाषा येतात. तेव्हाच्या लोकांना फक्त 2 राष्ट्रभाषा याच्यात, एक म्हणजे हिंदी आणि दुसरी म्हणजे आपल्या इथली मराठी. ह्या सोडून मित्रांनो, इंग्लिश तुम्ही पकडा काही टक्क्यांमध्येच, म्हणजे एखाद दुसरा टक्का जो की फार शिकलेला वर्ग आहे, वरचा वर्ग आहे, त्यांनाच देखील यायचा, ठीक आहे. असं असताना देखील मित्रांनो आपल्याकडनं भर भरून गोष्टी बाहेर जात होत्या आणि भर भरून गोष्टी आपल्याकडे येत होत्या. तुम्ही जर काही आत्ताच्या थोड्या काही मूवीज बघितल्या तर त्याच्यात देखील तुम्हाला ह्याचे प्रमाण भेटतील मित्रांनो, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्या भारतावर बऱ्याच बाहेरच्या लोकांनी, बऱ्याच मोठ्या राजांनी आक्रमण केले. काय केले मित्रांनो, ह्याचा प्रश्न तुम्हाला देखील माहीत आहे. भारतातच का आक्रमण केले मी तुम्हाला विचारतो, का दुसऱ्या देशात केले नाही? एवढे जग आहेत, एवढे देश आहेत, मग भारतातच का? त्याचं मित्रांनो एक मात्र कारण असं आहे की भारताकडे अशा काही गोष्टी होत्या, म्हणजेच काय, फक्त सोनं नाणं नाही मित्रांनो, आपल्याकडे बरेच काही मसाले होते, आहेत, म्हणजे अजून देखील मी सांगेल, ठीक आहे. काही वनस्पती आपल्याकडे होते आणि आहेत, काही फळभाजी आहेत, मशीनरीज आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, हे आपल्याकडे भर भरून मित्रांनो होते, आत्ता देखील आहे. या सगळ्या गोष्टी ह्यांनी आक्रमण करून बाहेर पोचवल्या, त्यासाठी भारतावर सर्वाधिक जास्त आक्रमण झाले. चला काही नाही तर तुम्हाला एक बेसिक उदाहरण देतो. आपले पृथ्वीराज चव्हाण, ठीक आहे, एवढे मोठे राजा होऊन गेले, दिल्लीत सिंहासन त्यांचं होतं, मयूर सिंहासन, आज कुठे मित्रांनो? UK मध्ये. आपल्याकडे कोहिनूर हिरा होता, का तो UK मध्ये गेला? जेव्हा करार केला तर तिथे ते घेऊन गेले. आज आपण मागतो तर मिळत नाहीये. तर इथनं जो माल बाहेर जायचा, म्हणजेच मित्रांनो एक्सपोर्ट, ठीक आहे. हा सगळं झालं भूतकाळ. तुम्ही म्हणताल भूतकाळ वेगळा आणि आत्ताचा काय वेगळा, ठीक आहे. मी आत्ताचा मित्रांनो तुम्हाला देखील सांगतो. तुम्ही जर 2017-18 पासून जर डेटा मित्रांनो बघितला तर 2017-18 साली आपण $500 बिलियन एक्सपोर्ट केलेलं. तुम्ही जर 19-20 चा डेटा बघितला तर आपण त्या काळात मित्रांनो 550+ बिलियन डॉलर इंडस्ट्री आपण गाठलेली आहे, ठीक आहे. कोविडमुळे थोडासा फटका आपल्याला बसलेला, पण 21-22 चा जर मित्रांनो तुम्ही डेटा बघितला तर मित्रांनो $800 बिलियन इंडस्ट्री आपण गाठलेली आहे. आता तुम्ही म्हणताल सर आकडेवारी बघून आम्हाला काय? तर मित्रांनो ही फक्त आकडेवारी नाही आहे, ही तुमच्यासाठी संधी आहे. तुमच्यासाठी नाही तर ही देखील प्रत्येकासाठी संधी आहे. मग कोणी जॉब करत असेल, जो कोणी व्यवसाय करत असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी विद्यार्थी असेल, तर मित्रांनो ही आपल्या प्रत्येकासाठी संधी आहे. का तर इयर ऑन इयर ही इंडस्ट्री एवढी वाढतीये की ह्याला कोणताही मर्यादा नाही. कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये, नोटबंदीसारख्या सिच्युएशनमध्ये, GST सारख्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो सगळ्या इंडस्ट्री बंद होत्या, पण ही एक मात्र अशी इंडस्ट्री होती जिला काही मित्रांनो फटका बसलेला नाहीये. आणि ट्रस्ट मी मित्रांनो, मी देखील काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच एक मिडल क्लास व्यक्ती होतो, जे मला बरेच जण ओळखतात. पण आत्ता जर माझी स्थिती बघितली तर मी एकदम आनंदाने सांगू शकतो की आज आम्ही जे काही ठरवलेलं त्या गोष्टी आम्ही मागच्या 5 वर्षात मित्रांनो गाठलेल्या आहेत. दुबई, इराण, टर्कीमध्ये आम्ही स्वतःच ऑफिसेस घेऊन बसलेलो आहोत.
बऱ्याच कमोडिटीजमध्ये आज आम्ही 20 जास्त देशात आम्ही स्वतः एक्सपोर्ट व्यवसाय करतोय, तेही 50+ जास्त प्रोडक्टमध्ये आम्ही काम करतो. आणि इतकंच नाही तर आमच्याबरोबर जे काही आमचे पार्टिसिपेंट्स आहेत, काही आमचे क्लायंट्स आहेत, ह्यांना आम्ही पूर्णपणे रिस्क फ्री सावधानपणे आमच्याबरोबर गोष्टी एक्सपोर्ट करून देतो व इम्पोर्ट करून देतो. तर मित्रांनो, मी आजच परत सांगतो, विचार नका करू, प्रत्येक तुमच्या निर्णयावर अंमलबजावणी करा. आणि जर तुम्हाला खरंच नवीन व्यवसाय सुरुवात करायची आहे तर मी करण मुथा आज तुम्हाला शब्द देतो, तुम्ही नक्कीच या व्यवसायात या आणि तुमचा व्यवसाय सुरू करून देण्याची जबाबदारी टीम EIFTAची असेल. जर तुमची मेहनत घेण्याची तयारी आहे तर नक्कीच आम्ही साथ देऊन आमच्याबरोबर तुमचं प्रोडक्ट असू द्या नसू द्या, ठीक आहे, आमच्याबरोबर प्रॅक्टिकली सेफली तुमचा एक्सपोर्ट बिझनेस आम्ही 100% सुरू करून देऊ. ह्याच व्हिडिओमधनं मला हे तुम्हाला आज आवाहन करू इच्छितो. इतकंच नाही तर तुम्हाला जर वेगवेगळे काही अजून विषयावर जर नवीन अपडेट्स पाहिजे आहेत, नवीन असेच जर प्रॅक्टिकल तुम्हाला व्हिडिओज माहिती पाहिजे आहे, तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकतात. मी नक्कीच ट्राय करेल, जर मी त्याच्यावर काम केलेलं आहे तर तुमच्यापर्यंत खरी आणि प्रॅक्टिकल माहिती पोहोचवेल. तर मित्रांनो, विचार करण्यात वेळ नका घालू आणि ही संधी तुम्ही गमवू शकत नाही. मी परत सांगतो मित्रांनो, काळ फार फास्ट चाललेला आहे, इंडस्ट्री फार वेगाने वाढती आहे. तर तुम्हाला आजच जर तुमच्या व्यवसायाची सुरुवात करायची तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नक्कीच तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करा. धन्यवाद.